की तुमच्या बाबतीत हे म्हटलं जातं की जगतापांना नगरच्या राजकारणात किंवा महापालिकेमध्ये जास्त ते रमतात. भविष्यामध्ये समजा 2024 नंतर समजा तुमच्या पक्षात सत्ता आली आणि असा प्रश्न निर्माण झाला की तुम्हाला महापालिका एक किंवा पालकमंत्री जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेऊन तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करा किंवा मग महापालिका असा जर ऑप्शन आले नाही नाही महापालिका माझा जसं ऍक्च्युली पाहिलं गेलं तर तसं मी तुम्हाला मग अशीच सांगितलं की जसं मी तिथून बाहेर पडलोय त्याच्यानंतर मी तिथे महापालिकेमध्ये कधी असं काही सहभागी झालो नाही कधी. कारण आमच्याकडून माणसं तिथे आहेत जे पदाधिकार आहेत सगळे नेतृत्व करणारे लोक आहेत म्हणजे अगदी आता जे उपमहापौर असतील किंवा घुले साहेब असतील किंवा आता वाकडे साहेब आहेत बारसकर ही सगळी जी काही टीम आहे ती सगळी जुनी टीम आहे म्हणजे माझ्या अगोदरपासून राजकारणात आहे हे दिग्गज माणसं त्यामुळे तिथे सक्षम आहेत ते पाहायला किंवा कुठलंही असं पद भूषवायला किंवा काय करायला. आता शेवटी सगळं पुढचे आता हे समीकरण असतात कसं जुळतंय काय जुळतंय त्याच्यावरती अवलंबून आहे. पण तिथं महानगरपालिकेमध्ये माझं काय तसं कधी जसं मी ह्या इकडं आल्यानंतर तसं तिथं कधीही माझं म्हणजे मी गेलो नाही किंवा हस्तक्षेप केलेला नाही.